सांडग्याची भाजी खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही त्यासाठी भाजी बनवताना एक सिक्रेट मसाला वापरलेला आहे अगदी चिकन मटन सुद्धा विसरून जाल अशा प्रकारची ही चमचमीत झणझणीत आणि खमंग सांडग्याची भाजी बनवून तयार होते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सांडग्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी वाटीमध्ये काही सांडगे घेतलेले आहेत तर हे वर्षभर टिकणारे साठवणीतले सांडगे आहेत हे सांडगे कसे तयार करायचे याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तर हे मिश्र डा डाळीचे सांडगे आहेत तर हे सांडगे बाजूला ठेवून सुरुवातीला एक प्रकारचं वाटण बनवायचं आहे त्यासाठी अर्धा वाटी खोबरं फ्रेश कोथिंबीर दोन आद्रकचे तुकडे आणि लसूण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे मिक्सरला आपल्याला व्यवस्थित असं बारीकसर बारीक करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण जे हिरवं वाटण बनवून घेत आहोत ते अगदी अशा प्रकारे असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे ते बाजूला ठेवूयात आणि गॅस ऑन करूयात गॅसवरती मी एक जाडबुडाचं पातीलं ठेवत आहे पातिल्यामध्ये आपल्याला सुरुवातीला एक चमचा भरून इतकं तेल घालायचं आहे तेल गरम झालं की लगेचच घेतलेले पाऊन वाटी इतके सांडगे आपल्याला या पातिल्यामध्ये घालायचे आहेत भाजण्यासाठी सांडगे सुरुवातीला तेलामध्ये अशा पद्धतीने जर का भाजले तर त्यांची चव आहे ती आणखीनच खमंग लागते आणि सांडगे आहेत ते अगदी मस्त असे भाजले जातात तर अगदी लो टू मिडियम गॅसवरती अशा प्रकारे हलवत हे सांडगे आपल्याला अगदी गोल्डन रंगावरती भाजून घ्यायचे आहेत हे पहा इथं मी हे सांडगे छान असे भाजून घेतलेले आहेत पातेल्यामधून हे सांडगे बाजूला काढून घेते आता त्याच पातेल्यामध्ये फोडणी करता तीन पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे पाव चमचा मोहरी घालत आहे आणि पाव चमचा जिरे घालत आहे जिरे मोहरी अगदी व्यवस्थित असं फुललेलं आहे आता यामध्ये काही कडीपत्त्याची पाने घालायचे आहेत लगेचच एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे हा कांदा अगदी सोनेरी रंगावरती या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा व्यवस्थित असा परतून झालेला आहे आता यामध्ये बनून घेतलेलं हिरवं वाटण घालायचं आहे इथं आपण जास्तीत जास्त खोबऱ्याचा वापर केलेला आहे अर्धा वाटी त्यामुळे या ठिकाणी भाजी बनवताना आपल्याला शेंगदाण्यांचा कूट घालण्याची अजिबात आवश्यकता नाही तर हे हिरवं वाटण देखील आपण या तेलामध्ये अगदी एक ते दोन मिनिटांसाठी व्यवस्थित असं परतून घेऊयात जेणेकरून अद्रक लसणाचा कच्चेपणा दूर होईल आणि फोडणी छान अशी खमंग तयार होईल तर इथं हे मसाले व्यवस्थित असे भाजलेले आहेत आता यामध्ये बारीक चिरलेला अगदी मिडियम साईजचा लालसर टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो रंगाने लालसर वापरा त्यामुळे भाजीला छान असा लालसर कलर येईल हे पहा अगदी दोन ते तीन मिनटांसाठी टोमॅटो देखील छान असा मौसर करून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा ठेवणीतलं काळे तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि या ठिकाणी सिक्रेट मसाला म्हणजेच एक चमचा मी मटन मसाला वापरलेला आहे तर हा मटन मसाला तुम्ही भाजीमध्ये आवरुजून वापरा तुमच्या भाजीची टेस्ट आहे ती मटणापेक्षा कमी येणार नाही अशा प्रकारे हे सर्व मसाले आपल्याला या फोडणीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत हे पहा सर्व सुक्के मसाले घातल्यानंतर देखील हे मसाले आपल्याला छान असे दोन ते तीन मिनटांसाठी परतून घ्यायचे आहेत इथं तुम्ही पाहू शकता मसाल्यांना व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये अर्धा वाटी इतकं पाणी घालायचं आहे मिक्सरचं भांड विसळून त्यानंतर मसाले आणखीन आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी छान असे शिजवून घ्यायचे आहेत जेणेकरून यामधला टोमॅटो आहे तो आणखीनच छान असा मौसर होईल आणि आपल्या भाजीमध्ये अगदी छान असा त्याचा जो रस आहे तो उतरला जाईल इकडे तुम्ही पाहू शकता फोडणीला अगदी मस्त असं पुन्हा एकदा तेल सुटलेलं आहे आता यामध्ये भाजून घेतलेले सांडगे घालायचे आहेत सांडगे देखील या, दे या फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊयात तर भाजीला फोडणी देताना गॅस हा लो टू मिडियमच ठेवा आता यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे भाजीची कन्सिस्टन्सी पाहत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे त्याचबरोबर आपल्याला सांडगे शिजण्यासाठी देखील थोडंसं पाणी लागणार आहे त्यामुळे आणखीन थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड करते तर सांडग्याची भाजी आहे ती मी थोडीशी सरबरीत अशा प्रकारचीच बनवणार आहे तर इथं भाजीला मस्त अशी उकळी यायला लागलेली ला आहे गॅस लो करते याच्यावरती झाकण ठेवून भाजी मस्त अशी शिजवून घेते तर थोड्या वेळामध्येच तुम्ही बघू शकता भाजीवरचं मी झाकण काढलेलं आहे आणि नंतर एक मिनटानंतर ही भाजी अशीच ओपन ठेवलेली होती त्यानंतर याच्यावरची मस्त अशी तरी आलेले आहे तर सांडगे शिजले आहेत का नाही ते पाहण्यासाठी चमच्याने सांडगे आपल्याला दाबून बघायचे आहेत सांडगे व्यवस्थित तुटत आहेत म्हणजेच छान असे शिजलेले आहेत सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी झणझणीत चमचमीत आणि खमंग अशी आपली सांडग्याची भाजी बनवून तयार आहे तुम्ही देखील या पद्धतीने ही सांडगेची भाजी नक्की बनवा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद